मणिपूर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत आंदोलन उपरोक्त विषयानुसार आपणास विनंतीपूर्वक सादर करण्यात येते की मैतई जातीचा आदिवासी कुकू नागा जमातीत समावेश केल्याने मोठ्या प्रमाणात जातीय दंगली घडून मैतई समाजाकडून आदिवासींचे घरे जाळून आदिवासी महिलांची सार्वजनिक नग्न धिंड काढून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करून त्यांच्या शरीराला वेगवेगळ्या पद्धतीने हात लावून अन्याय करण्यात आला व काही आदिवासी बांधवांना गोळ्या घालून मारून टाकण्यात आले. एकाचं मुंडकं कापून चौकात लटकविण्यात आले. अशा पद्धतीने आदिवासी जमातीवर मैतई समाजाकडून अत्याचार सुरू असून 3 ते 4 महिन्यापासून मणिपूर जळत असल्याने अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने आंबेडकर पुतळा येथे आंदोलन करीत घटनेचा निषेध केला. यानंतर राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकी जाधव यांनी माहिती दिली. आम्ही सगळे अखिल भारतीय आदिवासी परिषदेच्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुतळ्याजवळ जमून या घटनेचा जाहीर निषेध करतोय की त्या नालादामांना तात्काळ फाशीच सजा झाली पाहिजे. मणिपूर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने या भारत देशाचे पंतप्रधान मनुवादी हुकुमशाही आणि जातीवाद करणारे पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असून हे देश चालवण्यासाठी अपयशी ठरल्यामुळं यांनीच आदिवासींना संपवण्यासाठी आदिवासींचे घरं जाळण्यासाठी आणि आदिवासी महिलांवरती अत्याचार करण्यासाठी पाठराखण केल्यामुळं आणि या घटनेवरती तोंड गप्प ठेवल्यामुळं नरेंद्र मोदी तुम्ही या देशाचे पंतप्रधान या पदावर लायक नसून तुम्ही तत्काळ राजीनामा द्यावा ही देशातील संपूर्ण आदिवासी बांधवांची मागणी आहे. आणि तुम्हाला 2024 लोकसभा विधानसभेमध्ये आदिवासी समाज तुमच्या सरकारला गाडून टाकल्याशिवाय राहणार नाही. आणि आदिवासी भागामध्ये कोणताही आदिवासी मंत्री आदिवासी कार्यकर्ता जर फिरला त्यालाही आम्ही जमीन गाडून टाकल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद जय आदिवासी. आदिवासींना न्याय मिळण्यासाठी मणिपूर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून मानवतेला काळीमा फासणाऱ्या नराधमांना फाशीची सजा देण्यात यावी अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. यांसन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक.